नितिन गडकरी की संकल्पना से खासा सांस्कृतिक महोत्सव का आगाज किया गया है। उसी अनुरूप इस साल भी इस कार्यक्रम का आयोजन 24 नवंबर से 5 दिसंबर तक किया गया है, जिसके विषय में जानकारी देने के उद्देश्य से पत्र परिषद का आयोजन किया गया था। इस समय खासा सांस्कृतिक महोत्सव समिति के अध्यक्ष अनिल सोले एवं अन्य पदाधिकारियों समेत विशेष रूप से केंद्रीय मंत्री नितिन गडकरी एवं सांसद कृपाल तुमाने, पूर्व मंत्री दत्ता मेघे, राजे मुदुजी भोसले, साथ ही साथ भाजपा शहराध्यक्ष बंटी कुकड़े, सुलेखा कुंभारे, विधायक कृष्णा खोपड़े आदि विशेष रूप से मौजूद थे। इस समय प्रस्तावना देते हुए समिति अध्यक्ष अनिल सोले ने बताया कि खासदार सांस्कृतिक महोत्सव का ये 7वां वर्ष है, जहां 8वीं बार यह भव्य आयोजन किया जा रहा है। इस समय पत्रकारों से बात करते हुए केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने स्पष्ट किया कि इस आयोजन की फ्री पासेस 9158880522 इस नंबर पर मिस कॉल देकर कोई भी प्राप्त कर सकता है। जहां उन्होंने इस आयोजन के विषय में विशेषता विदित करते हुए बताया कि इस आयोजन के तहत हम स्थानीय राज्य स्तरीय ही नहीं तो अंतर्राष्ट्रीय और राष्ट्रीय स्तर के कलाकारों को मौका देने जा रहे हैं, जहां विशेष रूप से इस बार धार्मिक एवं आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित किए गए हैं। केंद्रीय मंत्री आणि नागपूर शहराचा विकास सतत डोळ्यासमोर बाळगणारे आदरणीय नेते श्री नितिनजी गडकरी, मंचावर विराजमान आपले सर्वांचे मार्गदर्शक माजी खासदार आदरणीय दत्ताजी मेघे, खासदार कृपालजी तुमाने, भाजपाचे शहराध्यक्ष बंटीजी कुकडे, राजे मुधुजीराजे भोसले, आमदार मोहनजी मते, डॉक्टर विकास महात्मेजी, अशोक मानकरजी, मंचावरील सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित, खासदार, सांस्कृतिक महोत्सव आयोजन समितीचे सर्व सन्माननीय सदस्य या ठिकाणी उपस्थित, माझे पत्रकार बंधू आणि भगिनी, हे 8वं पर्व आहे आणि 7वं वर्ष आहे। पहिल्या वर्षी पहिला कार्यक्रम इतका चांगला झाला की साहेबांनी ताबडतोब 6 महिन्यात दुसरा कार्यक्रम आयोजित करायला सांगितलं आणि त्याच्यामुळे वर्ष 7 पर्व 8 अशा पद्धतीची ही स्थिती आहे। माननीय नितीनजींच्या संकल्पनेमध्ये शहराचा विकास हा फक्त रस्ते, पाणी, वीज, साफसफाई आणि भौतिक विकास एवढाच संदर्भ नाही आहे, तर शहराचा सर्वांगीण विकास जर व्हायचा असेल तर त्याच्यातलं कला, साहित्य, संस्कृती, क्रीडा, उद्योग या सर्व क्षेत्रांचा विकास झाला पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने शहराचा विकास झाला असं आपण म्हणू शकतो, अशी संकल्पना माननीय नितीनजींची असल्यामुळे आम्ही 2018 खासदार सांस्कृतिक महोत्सव समिती स्थापन करून आणि त्यांच्यात मार्गदर्शनात हा कार्यक्रम सुरू केला। मागील 7 वर्षामध्ये जवळपास 10,000 वर लोकल कलाकार आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलाकार, या सगळ्यांच्याबद्दल आत्ताच अनिल सोलेंनी आपल्या सगळ्यांना धन्यवाद पण दिले आहेत। यावर्षी 24 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर हा महोत्सव आपण सुरू करणार आहोत, पण पहिल्यांदाच सकाळ आणि संध्याकाळी अशा 2 सत्रात धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे। 2017 साली आपण सुरुवात केली होती, हे 8वं वर्ष आहे आणि आता याची ख्याती देशभरात नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेषतः टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जगामध्ये सांस्कृतिक महोत्सव बघणाऱ्यांची संख्या मोठी झालेली आहे। सगळेजण वेबसाईटवर येऊन या महोत्सवाचा आनंद घेत आहेत, ही त्याची सगळ्यात मोठी यशाची पावती आहे। आपण हनुमान नगरातील क्रीडा चौकातील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणात हा महोत्सव करतो आणि याला आनंद अनुभवण्यासाठी आपण पासेस ठेवले आहेत। म्हणजे आपला प्रयत्न आहे की ज्याला इंटरेस्ट आहे त्यांनीच यावं, ज्याला इंटरेस्ट नसेल त्यांनी जबरदस्तीने पत्रिका पाठवण्यापेक्षा लोकांनी आपल्याकडे आपलं नाव नोंदवावं म्हणून हा याच्याकरता आपण एक मिस कॉल दिल्यास निशुल्क ऑनलाईन पासेस आपल्याला प्राप्त करता येईल। कॅमेरा पर्सन अजित कुवर के साथ मनीष टेमरे की रिपोर्ट।